कर्जत जामखेड मतदार संघातील एमआयडीसी मंजुरीसाठी काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार हे विधान भवन परिसरात आंदोलनाला बसले होते। दरम्यान राज्य सरकार एमआयडीसीला मंजुरी देत नसल्यानं आणि याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेत नसल्यानं मतदार संघातील नागरिक आणि युवकांनी देखील विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं। यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात देखील कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी बाबत फलक झळकावल्याचं पाहायला मिळालं। एवढं करूनही शासन अद्याप एमआयडीसीला मंजुरी देत नसल्यानं आता कर्जत जामखेड मतदार संघातील नान्नज या गावातील अमर चौस या युवकाने स्वतःच्या रक्तानं थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी यासाठी पत्र लिहिलंय। या पत्रात म्हटलंय, माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, एक सर्वसामान्य बेरोजगार युवक म्हणून आमच्या कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व युवा आणि नागरिकांच्या वतीनं माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, आमच्या हक्काच्या एमआयडीसीला मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या। आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा गंभीर परिस्थितीचा विचार करून आमदार रोहित दादा यांच्या एमआयडीसी बाबतच्या मागणीला मान्यता द्या, अशा आशयाचं पत्र थेट स्वतःच्या रक्तानं लिहून ते आता उद्योग मंत्र्यांना दिलं जाणार आहे। तर एमआयडीसीला मंजुरी देण्याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून युवकांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते। मी अमर चौस नान्नस तालुका जामखेड येथून युवक बोलतोय। मी आज कर्जत जामखेडच्या एमआयडीसीसाठी माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ह्या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी मी हा अवलंब केलेला आहे, कारण माझ्या हाताला काम नाही, आमच्या इथल्या युवकाला हाताला काम नाही, युवकाच्या हाताला काम नसल्यामुळे युवक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या वृत्तीने चाललेला आहे। मी सर्वांना सांगू इच्छितो, गेल्या ह्या अधिवेशनामध्ये आपल्या रोहितदादा पवार कर्जत जामखेडचे आमदार यांनी विधानभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून एमआयडीसीसाठी एक दिवसाचं आंदोलन केलं होतं, परंतु ह्या सरकारला त्याची जाणीव झाली नाही, म्हणून माझ्यासारख्या युवकाला आज स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिण्याची वेळ आली आहे। मी ह्या सरकारला ह्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर तुम्ही आम्हाला एमआयडीसी देत नसाल तर येत्या काळात आम्हाला तुम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी द्या, जर परवानगी नसताना देत तर आम्ही येत्या काळामध्ये तुमच्या आपल्या मुंबई मंत्रालयापुढे आत्मदहन करू, एवढंच बोलताना सांगतो। प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक निमोणकर, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर।